चिन्ह गोठवलेलं आहे उद्धवजींचं, शिवसेनेचं जे धनुष्यबाण अधिकृत चिन्ह होतं, आता शिंदे गटापुढे नवीन पेस निर्माण झाला आहे. काल शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालंय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालेलं आहे. आता परत शिंदे गट सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून ते चिन्ह मागतायत. आमची त्यांना नम्रतेनं विनंती आहे, नव्हे तर आव्हान आहे, बाळासाहेब ठाकरेंचं नाव वगळा, नरेंद्रजी मोदी असतील, अमित शहाजी असतील यांच्या नावाने निवडणूक आयोगाकडे चिन्ह मागा, तुम्हाला ताकद दिसून जाईल. मशाल हे चिन्ह क्रांतीचं प्रतीक आहे आणि क्रांतीचं प्रतीक शिवसेना सुद्धा आहे, मित्रपक्ष म्हणून आमचा त्यांना पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे सरकारची तारांबर उडालेली आहे, कारण बाळासाहेबांचं नाव वगळून त्यांना पुढं जाता येणं शक्य नाही. शिंदे गटाचे काही वाचाळ वक्ते, विशेषतः शहाजी बापू असतील, त्याच्यानंतर अब्दुल सत्तार असतील, ज्यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वीय सहायकाला खतगावकरांनाच तिथे शिवीगाळ केली, हे उन्मत्त झालेले आहे आणि त्या उन्मत्त आणि सत्तेच्या आविर्भावात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्यानं टीका करत आहेत. आदरणीय अजितदादा, गृह उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती सुंदर सांभाळली याचा अख्ख्या देशामध्ये एकच गौरव महाराष्ट्राचा झाला. कॅगद्वारे कॅगचा जो अहवाल आला तो अहवाल अजितदादांच्याकडून आला. जर चुकून फडणवीस किंवा सुधीर मुनगंटीवार या महाराष्ट्राचे अर्थमंत्री असते आणि त्या काळात कोरोना असता, तर त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः भिकेला लावलं असतं. सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शिंदे गटातील काही वाचाळ लोक हे राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असं म्हणत आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे, भावना गवळी ईडीच्या धाकामुळं शिंदे गटात जाऊन बसल्या, त्याच्यानंतर अडसूळसाहेब ईडीच्या धाकामुळं शिंदे गटात जाऊन बसले, प्रतापराव जाधव ईडीच्या धाकामुळं शिंदे गटात जाऊन बसले, तर ही लोक कशामुळे गेली, याचा राष्ट्रवादीचा काय संबंध आला? विजय शिवतारेंचं वय वाढलंय, मात्र त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, त्याच्यामुळे शिवतारेंची लायकी काय हे अजितदादांनी अनेकदा आपल्या भाषणातून दाखवून दिलेली आहे.